राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बब्बन राव ताईवाड़े ने मनोज जारंगे पाटिल का अभिनंदन करते हुए कहा कि समाज की समस्याएं, समाज की मांग को जारंगे पाटिल ने सरकार के समक्ष रखा और इस मांग को पूरा करने के लिए आंदोलनकारियों सरकारों में संवाद होना जरूरी है। ये संवाद होने से जारंगे पाटिल को सरकार के समक्ष कानूनी तौर पर क्या दिक्कतें हैं उसे सुलझाने के लिए सरकार को कुछ समय देना होगा, यह सब बातें बताई गई जो जारंगे पाटिल ने समझी और आखिर उनका आमरण अनशन कुछ दिनों के लिए स्थगित कर सरकार को आगे की कार्रवाई के लिए समय दिया। सर्वात आधी मी आपल्या सर्व च्या माध्यमातून जारंगे पाटलांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एका चांगल्या इश्यूकरिता त्यांनी हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले। काल सरकारच्या प्रतिनिधींसोबत त्यांची 2-3 तास चर्चा झाली। मी वारंवार आपल्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे, संवाद झाल्याशिवाय प्रश्न मार्गी लागू शकत नाही, निकाली निघू शकत नाही आणि तो काल संवाद त्या ठिकाणी झाला। आंदोलनकर्त्यांचे जे मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याकरता सरकार पुढे काय अडचण आहे ती अडचण त्या ठिकाणी मांडण्यात आली, त्यामध्ये 2 माजी न्यायमूर्तींचा सुद्धा समावेश होता आणि या न्यायमूर्तींनी काल फार महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी वठविली। न्यायालयीन प्रक्रियेतल्या संपूर्ण अडचणी त्यांनी जारंगे पाटलांना समजावून सांगितल्या, त्यामध्ये जारंगे पाटलांचं समाधान झालं आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याकरता मराठ्यांना सरसकट जे 2018 तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं ते कायम कसं राहील याकरता जी क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे त्याचा निकाल लावून घेण्याकरता 2 महिन्याची वेळ पाहिजे असं त्यांनी सांगितलं। ते जारंगे पाटलांनी मान्य केलं आणि आपलं उपोषण थांबविलं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलं, याकरता पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व आंदोलकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी दिवाळी चांगली आहे, सुख समृद्धीची जावं, हसत खेळत चांगला सण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी साजरा करावा अशा सुद्धा शुभेच्छा मी आपल्या माध्यमातून त्यांना देतो।